कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना प्रत्येकाच्या मनात रुजवा, मंत्री उदय सामंत यांचं आवाहन. शिवसेनेचा अजेंडा 80% समाजकारण व 20% राजकारण असा आहे. येत्या 12 दिवसात शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून हेच समाजकारण घराघरात पोहोचवायचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे अभियान केवळ 12 दिवस नाही तर 365 दिवस असणार असून संघटना बळकटीसाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहे. गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही मोहीम आपल्याला यशस्वी करायची आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने प्रामाणिकपणे काम करून पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती घराघरात पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, असं प्रतिपादन राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शिवसंपर्क अभियान लक्ष 2022 शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर हे होते. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळ तालुका शिवसेना संपर्क प्रमुख राजाराम सुतार, जिल्हा प्रमुख तथा गोकुळ संचालक मुरलीधर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते नृसिंहवाडी शहर प्रमुख म्हणून गणेश सुतार यांच्यासह तालुक्यातील विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. काही मुस्लिम युवकांसह शेकडो तरुणांनी शिवसेनेत यावेळी प्रवेश करून शिवबंधन बांधले व शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. या शिवसंपर्क अभियान शुभारंभ प्रसंगी उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, नामदेव गिरी, महादेव गौंड, संतोष धनवडे, श्रेणिक माने, सुनील धनवडे, चेतन गवळी, धनाजीराव जगदाळे, अभिजित शिंदे, शिरीष सुतार, शुभम पवार, तुषार भोई आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप आडसूळ. होऊ शकते शिवसेना कमी होऊ शकते, म्हटलं शिवसैनिकाच्या मनामध्ये एवढी ईर्ष्या असते. एखादा माणूस शिवसेनेचं वाईट करतोय असं जर शिवसैनिकाला जाणवलं तर तो शिवसैनिक पेटून उठतो, आणि जो अहंकाराने शिवसेना संपवायला निघालाय त्याला तो स्वतःच्या कामाने जाळून टाकतो. ही ताकद शिवसैनिकामध्ये आहे, आणि फक्त ही ताकद करोनाचं आता मला असं वाटतं की थोडं आपण कारण बाजूला ठेवलं पाहिजे. अनेक लोकांना डबल वॅक्सिनेशन झालेलं आहे, झालंय का तुम्हाला? तुम्हाला पण झालं, तुम्हाला पण, मला पण झालं.